तर माढामध्ये आज मोठ्या राजकीय घडामोडीही घडलेल्या आहेत. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंग मोहिते पाटील असे महाराष्ट्रातल्या राजकारणातले तीन दिग्गज नेते स्नेहभोजनासाठी म्हणून एकत्र आले. सत्ताधारी भाजप आणि महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. पाहूयात त्याचा आज आढावा घेणारा हा एक रिपोर्ट. माढामध्ये मिल बैठे तीन यार. मोहिते पाटील, शिंदे आणि शरद पवार. अकलूज मधलं स्नेहभोजन बदलणार राजकीय समीकरण. राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र असत नाही आणि याचाच अनुभव रविवारी पुन्हा एकदा अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर आला. साधारण 5 वर्षांपूर्वी मोहिते पाटलांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता पवार आणि मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा एकमेकांचा हात हातात घेतला. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे देखील 2009 नंतर प्रथमच मोहिते पाटलांच्या घरी आले. शिंदे मुख्यमंत्री असताना विजयदादा त्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच जिल्ह्यातील असण्याची महाराष्ट्राच्या राजकारणातली ती पहिलीच वेळ होती. त्याशिवाय शेकापचे जयंत पाटील, बाबासाहेब देशमुख, प्रवीण गायकवाड, करमाळ्याचे शिंदे समर्थक माजी आमदार नारायण पाटील हे देखील स्नेहभोजनासाठी पोहोचल्यानं महायुतीला जोर का झटका बसलाय. गेल्या वेळी मोहिते पाटलांमुळे माढ्यामध्ये भाजपचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांना 1.5 लाखांचं मताधिक्य मिळालं होतं. आता रणजित सिंहांच्या विरोधात मोहितेंनीच बंडाचं निशाण फडकवलंय. माढामधून धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. आजच्या स्नेहभोजनामुळे केवळ माढाच नाही तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातली राजकीय समीकरणही बदलली जाणार आहेत. सोलापुरातून शिंदेंची कन्या प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणूक लढवतायत. एवढंच नाही तर सातारा आणि बारामतीतही याचा परिणाम होऊ शकतो असा जाणकारांचा अंदाज आहे. दिल्ली काही वेगळे आहे. या वेगळ्याचा एक संदेश नुसतं एखाद्या मतदारसंघाचे हात नाही तर राज्याचं आणि लोकांच्या असा हा संदेश आहे आणि त्याचा उपयोग आम्हाला लोकांना निश्चित करणारा होईल. लोक पाठीवर दिसतील. पवार, मोहिते पाटील आणि शिंदे हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या राजकारणावर जबरदस्त पकड असलेले तीन दादा नेते. सध्या वेगवेगळ्या पक्षात असलेले काँग्रेसी विचारांचे जुने मित्र. त्यांची ही नव्यानं झालेली मैत्री पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणाची कूस बदलून टाकणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.